कारने धडक देऊन पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न, चित्रपट निर्मात्या विरोधात गुन्हा दाखल। पत्नीला कारने धडक देऊन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चित्रपट निर्माते कमल किशोर मिश्रा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आंबोली पोलिसांनी चित्रपट निर्मात्या विरुद्ध भादवी कलम 279 आणि 338 अन्वयी गुन्हा दाखल केला आहे। या घटनेत त्याच्या पत्नीच्या डोक्याला मार लागला असून त्या गंभीर जखमी झाल्याचे म्हटले जात आहे। तसेच ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। कमल किशोर मिश्रा यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी निर्मात्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे। कमल मिश्रा यांनी 19 ऑक्टोबर रोजी पत्नीला कारने धडक दिली होती। या कार धडकेत त्यांच्या पत्नी यास्मिन मिश्रा गंभीर जखमी झाल्या। त्यानंतर त्यांनी पोलिसाधारणाचा निर्णय घेतला। कमल यांच्या पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे। या प्रकरणात अद्याप चित्रपट निर्माते कमल किशोर मिश्रा यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही। मीडिया रिपोर्टनुसार कमल किशोर मिश्रा यांच्या पत्नीने आपल्या तक्रारीत म्हटले की 19 ऑक्टोबरला त्यांनी आपल्या पतीला एका दुसऱ्या महिलेसोबत गाडीतून जाताना पाहिले। दोघांना गाडीत एकत्र पाहून कमल यांच्या पत्नीने कारची काच ठोठावली, मात्र कमल यांनी यास्मिन यांच्याकडे दुर्लक्ष करत गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न केला। यावेळी त्यांच्या पत्नीने गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी गाडीने थेट यास्मिन यांना धडक दिली। या घटनेत त्यांना गंभीर दुखापत झालीये। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार 1 न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टार 1 न्यूज, आंबोली।